ड्रीम होममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज वास्तुशास्त्र विषयक आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपल्यावर आहेत वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर सर तुमचं शोमध्ये स्वागत नमस्कार साईराम सगळ्यात आधी हेच मला विचारायचं आहे की आपण बघतो की सध्या वास्तुशास्त्राचं खूप फॅड आलंय तर हे शास्त्र आत्ताच अस्तित्वात आलंय की अगदी जुने म्हणजे प्राचीन आहे फॅड म्हणजे फॅड म्हणजे आत्ता आलेलं फॅड म्हणून फॅड म्हणतात त्याला अजिबात नाही वास्तुशास्त्र हे महत्तम आणि भयंकर प्राचीन शास्त्र आहे म्हणजे जेव्हा माणसं गुहेमध्ये राहत होती ना तेव्हापासून हे शास्त्र आहे असं म्हणायला हरकत नाही पण ते शब्दबद्ध केव्हा केलं गेलं माहिती का ऋषी मुनींच्या काळामध्ये आता तुला सांगू आपण काय करूयात की रामायणापासून सुरुवात करूया मग महाभारतात येऊयात म्हणजे एक एक तुला मुद्दे सांगतो म्हणजे लक्षात येईल मुळामध्ये वास्तुशास्त्र जे लिहिलं गेलेलं आहे ते तीन पुराणांमध्ये याचा अगदी स्पष्टपणे उल्लेख आहे जसं की मत्स्य पुराण आहे विश्वकर्मा संहिता एक आहे विश्वकर्मा प्रकाश आहे मयमतम आहे असे बरेचसे जुने ग्रंथ आहेत सारखे ग्रंथ आहेत अशा अनेक ग्रंथांमध्ये हे ऋषीमुनी लिहिल्याचा अगदी स्पष्ट पुरावा आणि ते जुने ग्रंथ जे बुर्जपत्रावर लिहिलेत ते उपलब्ध आहेत पण ते काय होतं माहिती रचना त्या काळच्या स्थलकाल सापेक्ष परिस्थितीला अनुकूल असे लिहिलेले होते आता कालांतराने ते आपण त्या पद्धतीने आताच्या काळाप्रमाणे त्याच्यामध्ये बदल करेल पण जर तू बघशील तर प्राचीन त्याची जर उदाहरणं घेतली तर आपण थोडस रामायणाच्या काळामध्ये जाऊयात रामायणामध्ये पहा मी तुला एक गोष्ट सांगतो म्हणजे लक्षात येईल की ती कैकई चिडली दशरथावरती कैकही चिडली आणि कैकई चिडली आणि कोप भवनात गेली हा आणि कोप कोपभवनात गेल्यानंतर पुढे रामायण घडलं आता तू म्हणशील की यात काय आहे याच्यात काय वास्तुशा बरोबर तर याच्यामध्ये वास्तुशास्त्र एकच आहे की कोपभवन, भवन कोपभवन कोपभवन म्हणजे पूर्वीच्या बायकांना चिडण्यासाठी एक वेगळी जागा होती <laughs> रामायणातला हा मुद्दा त्याच्यामध्ये तो कोपभवन होता आणि कोप त्या कोपभवनात ती गेली त्याच्यानंतर दशरथ तिच्या मागे गेला आणि नंतर तिने त्याच्याकडनं जी वचन घेतली होती त्यानुसार मग आम्हाला पूर्वीच्या काळी म्हणून मी नेहमी म्हणतो की स्त्रियांना आपले आपल्या घरामध्ये कोपभवनाला तर आता जागा नाही जागा खूप कमी पडल्यात म्हणजे आपल्या घरात चिडू नये घरात रागराग करू नये आणि म्हणून पूर्वीच्या काळी अशा पद्धतीची कोपभावना होती रामायणातली तुला आणखीन एक मजेशीर गोष्ट सांगतो Uh, काय झालं हे रामायण घडलं म्हणजे कैकही वनवासात पाठवल्यानंतर हो राम लक्ष्मण आणि सीता हे वनवासात गेले वनवासामध्ये गेल्यानंतर ते आपल्या नाशिकच्या पंचवटीमध्ये आले mm -hmm. पंचवटीमध्ये आल्यानंतर रोज तो रामाची सेवा करायचा लक्ष्मण मनोभावे आता पंचवटीमध्ये जसा मुक्काम सुरू झाला तसं लक्ष्मणाला काय वाटलं माहितीये काय हे मी रोज उठतोय या रामाकरता राबतोय आणि रोज जायचं ते नदीवर ते आणायचं त्याला ते शिवलिंग करून द्यायचं मग तो पूजा करणार मोर्दे म्हटला आता काय करायचं नाही फार झाल्याची लाट आणि त्यांनी बंद केलं म्हणजे त्या दुसऱ्या दिवशी त्यांनी काय केलं की तो उठलाच नाही सकाळी लवकर आणि मुद्दा म्हणून त्यांनी गंमत बघितली राम उठला वेळेमध्ये त्यांनी पाहिलं की पूजेची तयारी केलेली नाहीये आणि त्यांनी पाहिलं बाबा लक्ष्मण अजून झोपलेलं आहे त्याला वाटलं असेल थकला एक दिवस गेला दोन दिवस गेले तीन दिवस गेले चार दिवस गेले पाच दिवस गेले अरे काय चाललंय पण राम काय नाही रामाने आपला नित्यक्रम चालू केला तो पाणी आणायचा तो पूजा करायला सुरू केला आता एक दिवस काय झालं लक्ष्मणाला उपरती झाली आणि आठ दहा दिवसानंतर त्याला इतकं रडू कोसळलं की अरे ज्या रामाकरता मी माझं सगळं सोडलं आणि इथपर्यंत आलो त्या रामाची मी सेवा करायला नाही का ना म्हणतोय तो रामाच्या पायावरती बसला ढसाढसा रडला आणि रामाला म्हणला रामा मला माफ कर मला माहीत नाही रे की कशामुळे हे झालं तेव्हा रामाने त्याला प्रेमाने जवळ घेतलं आणि त्याला पाठीवरून हात फिरून म्हणला हा तुझा दोष नाही आहे हा या मातीतला दोष आहे माँगा आणि म्हणूनच तुला सांगतो की महाराष्ट्राच्या मातीत काय दोष आहे मला माहित नाही पण महाराष्ट्राच्या मातीमध्ये एवढे दिग्गज आहेत पण आजपर्यंत कोणी दिल्लीच्या तख्तावर बसलेलं नाही कारण भाऊज भावाचे पाय ओढतो असं म्हणतात ह्याच्यामध्ये गमतीचा भाग किंवा ह्याच्यामधला कथेचा भाग जर सोडला तर आपण नीट पाहिलं तर लक्षात येतं की महाराष्ट्राची भूमी ही अशा पद्धतीने बनली गेलेली की इथं भाऊ भावाचा वैरी बनतो आणि म्हणून दिल्लीच्या तख्तावर आजपर्यंत कोणी महाराष्ट्रातला माणूस बसलेला नाही बरोबर आता रामायणानंतर आपण पुढे महाभारत आहे त्याच्यानंतर शिवकाळ आहे त्याच्यानंतर पेशवे काळ आहे अशी पुष्कळशी त्या काळांपर्यंत आपण नक्कीच येऊया पण त्याआधी सांगलीहून बोला तुमचा प्रश्न विचारा सांगलीहून सुशांत कुंभार बोलतोय माझा प्रश्न असा आहे माझ्या मैत्रिणीचं घर पूर्व पश्चिम आहे आणि गेट दक्षिणेला आहे गेट बदलू शकत नाही तर त्याच्यासाठी काय करू शकतो यांच्या घराच्या बाबतीत झाले काय की यांचा प्लॉट दक्षिणाभिमुख आहे म्हणजे दक्षिणेला रस्ता आहे त्यांच्या एकंदरीत प्रश्नावरून आणि घर त्यांनी मात्र पूर्वपश्चिम बांधले म्हणजे पूर्वाभिमुख बांध म्हणजे घर छान बांधले पण दक्षिण दिशा ही कायम बदनाम झाली आहे केली गेली वगैरे वगैरे त्या ते आपण नंतर सखोल चर्चा करणारच आहोत पण मुळामध्ये दक्षिण आग्नेला जर त्यांचं गेट असेल तर त्याला वेल्थ कॉर्नर असं म्हटलंय त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा जर पूर्वेला आहे आणि जर दक्षिण आग्नेला त्यांचं गेट आहे तर रचना ते खूप छान आहे घरामध्ये पैशाला कधीही कमी पडणार नाही पण तेच जर गेट का दक्षिण नैऋत्यला असेल म्हणजे दक्षिणेला तीन हिस्से पडणार एक मध्ये मधोमध दक्षिण आणि दक्षिण नैऋत्य आणि दक्षिण नैऋत्यला जर गेट असेल तर मात्र त्या घरामध्ये चोऱ्या होतील किंवा त्या प्लॉट मध्ये चोऱ्या होतील म्हणून दक्षिण नैऋत्य ही चोरीची दिशा मानली गेली आहे दक्षिण आग्ने ही वेल्थ कॉर्नर मानली गेली आहे आणि दक्षिण मधोमध आचणं हे क्षीणतेचं लक्षण मानलं गेले म्हणून आपण तिला काय म्हणतो दक्षिण म्हणजे क्षीण होणारी पण आग्नेय दिशेला असेल तर त्यांनी त्या आग्नेय कोपऱ्यामध्ये जो पिलर आलेला आहे त्या पिलरला जर त्यांनी लाल रंग म्हणजे पूर्ण ऑइल पेंट किंवा लाल भडक रंग जर मारला तर खूप उत्तम राहील याशिवाय त्यांनी तिथे जे गुंबत लावतात बघ लाईटचे गुंबत असतात त्यातल्या त्या आतमध्ये पांढऱ्या गुंबतमध्ये जर लाल रंगाचा बल्ब लावला तर आणखीन फायदा होईल आणि जे घर त्यांचं पूर्वाभिमुख आहे की जे पूर्वेला तोंड करून आहे त्याला त्यांनी एक रुद्राक्षाची माळ लावावी सुंदर कारण ते असणार आग्नेकडनंच एंट्री म्हणजे घरात गेल्याबरोबर ते आग्नेकडून त्याची असणार <laughs> म्हणजे घरात जाताना चिडचिड होण्याचं शक्यता आहे आणि म्हणून मुख्य दरवाजाला रुद्राक्षाच्या माळेचं तोरण लावलं पाहिजे त्याचबरोबर त्या दरवाजाला एक लाकडी उमरा देखील बसवला पाहिजे आणि तो उमरा शक्यतो उमराचा म्हणजे अवधुंबराचा <laughs> किंवा सागाचा असा बसून त्याच्या खाली पातळ जर का चंदनाची पट्टी बसवली की चंदनाची पाचरं त्याच्यामध्ये ठोकली तर ते खूप उत्तम राहील याशिवाय तो दरवाजा थंड राहावा म्हणून त्याच्या खाली पातळ चांदीची पट्टी बसवावी मुख्य दरवाज्यावर ऑरेंज कलरचा गणपती बसवावा कारण आग्नेय दिशा ही लाल रंगाची प्रतीक आहे आणि म्हणून आग्नेय दिशेला पूर्वेकडे तोंड करून मुख्य दरवाज्यावर ऑरेंज सिंगल कलरची एक टाईल्स बसवावी रुद्राक्षाच्या माळेचं तोरण लाकडी उमरा उमऱ्याखाली चांदीची पट्टी आणि दरवाज्याच्या आतून स्वस्तिक पिरामिड दरवाजा अतिशय उर्जित होईल त्यांना खूप अनुभव येतील त्यांनी आपल्याला अनुभव जरूर सर तुम्ही फक्त प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरच नाही तर त्यांना खूप टिप्सही सगळ्या हे सोप्या या गोष्टी कुठेही मिळणाऱ्या आहेत आणि हे करून पाहिलं की त्याचा त्वरित अनुभव येईल बरोबर सर आणखीन एक कॉल आला आपल्याला वैष्णवी माने बोलतायत कोल्हापूरहून बोला तुमचा प्रश्न विचारा नमस्कार मी वैष्णवी माने बोलते कोल्हापूरहून माझा प्रश्न होता की माझ्या घराच्या बाल्कनीत अनेकदा घुबड दिसतं पण या घुबडाचं तोंड पाहू नाही असं म्हणतात तर त्याचं कारण काय असेल கம்மச்சீர் <laughs> பிரச்சனை जनरली हल्ली आपल्याला फ्लॅट सिस्टीम मध्ये प्राणी पक्षी हे सगळे तुमचे जे काही हे इंटरनेट इंटरनेटचे जे वेव्ह सोडायला लागलेत त्यामुळे शेवण्या पक्षी वगैरे हो नष्ट व्हायला लागले अगदी बरोबर आणि त्या कोल्हापूर सारख्या भागात त्यांनी प्रश्न विचारलाय त्या ठिकाणी अजून एक प्रचंड निसर्ग जपला जातो कोल्हापूरमध्ये खूप बंगले आहेत म्हणजे माझे नेहमी विजिट होतात तिथे हा खूप छानसा त्यांनी प्रश्न विचारलाय की घुबड दिसतंय मुळामध्ये गुबडाचं जो तोंड पाहिलंस का कसं असतं त्याचे डोळे एवढे बटाटे असतात आणि त्याचं पूर्ण मान फिरवतं ग त्यामुळे एखाद्याने जर का पटकन बघितलं तर तो घाबरून जाईल ना म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की घुबडाला पाहून भीती वाटते कारण ते पूर्ण मान फिरवत म्हणजे आपण एखाद्या भूताच्या पिक्चर मध्ये पाहतो की ते भूत पूर्ण मान फिरवत आणि तो कुठेतरी मनावर पगडा असतो पण तुला आश्चर्य वाटेल की घुबड हे लक्ष्मीचं वाहन आहे त्यामुळे ते अशुभ कसं हाही प्रश्न आहे आणि शास्त्रकारांनी घुबडाला तसं अशुभ मानलेलं नाही पण हे रूढी परंपरा आणि नंतर काही प्रथा ज्यांनी घुसवल्या त्यांनी मात्र या घुबडाला अशुभ मानलं गेले का तर ते खूप वेगळा चित्कार करतं ते दिसायला थोडं भयानक दिसतं लहान मुलं त्याला घाबरू शकतात ते, शकता, ते पूर्ण मान फिरवतं आणि मग असं जर तसं घाबरून जाण्याचं काही कारण नाही ते घुबड येणार कसं नाही यासाठी त्यांनी प्रयत्न करा बरोबर पण त्यासाठी त्यांनी त्याला मारू नये हा प्रयत्न करा सो so, तुम्ही आलात आणि एवढी इंटरेस्टिंग माहिती तुम्ही आम्हाला देत आहे पुढेही अशीच माहिती आम्हाला उपयुक्त ठरणार आहे तुम्ही आला त्याबद्दल धन्यवाद या शो मध्ये जर तुम्हालाही सहभागी व्हायचं असेल तर मग वाट कसली बघताय शो मध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही आम्हाला फक्त एक एस एस एम पाठवा टाईप करा ई एन क्यू स्पेस तुमचं नाव पत्ता फोन नंबर घर कुठे हवाय ते ठिकाण आणि अर्थात तुमचं बजेट ही सर्व माहिती आम्हाला एस एम एसद्वारे कळवा नाईन डबल एट वन सेव्हन नाईन डबल एट वन सेव्हन या क्रमांकावर फॉर्म ऑनलाईन उपलब्ध आहे डब्ल्यू 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 डॉट ई सकाळ डॉट कॉम आणि डब्ल्यू 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 डॉट साम टी व्ही डॉट कॉम या वेबसाईटवरून फॉर्म डाऊनलोड करा तसंच ड्रीम होम ॲट साम टी व्ही डॉट कॉम या ईमेल आय वर फॉर्म भरून ईमेल करा आता मात्र घेऊयात एक ब्रेक आणि ब्रेक नंतर पाहूया सर्वात आवडती माझी जागा माझा हॉल या तर पाहूया माझा हॉल